ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जवाहर साखर कारखान्याकडून जनावरांना चाऱ्याची मोफत वाटप। कोथळी, उमळवाड, कवटेसार आदी भागातील पशुपालकांना दिला मदतीचा हात। कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महाप्रलयकारी महापुरामुळे कोथळी, उमळवाड, कवटेसार आदी गावांना बेटाचे स्वरूप आले होते। गावातील घरे त्याचबरोबर शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता। त्यामुळे त्याची दखल घेत नेहमीच मदतीसाठी पुढे असणाऱ्या जवाहर सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एकदा महापुरा शेतकऱ्यांना मदतीचा हात देत उमळवाड येथील शेतकरी सुनील मगदूम यांच्या शेतातील ऊस विकत घेऊन कोथळी, उमळवाड व कवटेसर या भागातील शेतकऱ्यांना मोफत चारा वाटप करून कारखान्याने चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला। जवाहरच्या या मदतीमुळे पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। वाटप प्रसंगी साखर कारखान्याचे संचालक गौतम इंगळे सावकर, जयसिंगपूर मंडल शेती विभागीय अधिकारी प्रवीण चौगुले, वरिष्ठ विभागीय अधिकारी भूषण कोले, वर्धमान इसरांना, शेती मदतनीस शांतीनाथ खवाटे, अजित पाटील, दिलीप ठोंबरे, शेतकरी सुरगोंडा पाटील, अमोल पाटील चनगुंडा, गजेंद्र बोरगावे, सुकुमार चुडाप्पा आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते। गावामध्ये कोथळी उमळवाड गावामध्ये पूरग्रस्तासाठी चाराचा गंभीर प्रश्न झाला होता। त्यासाठी जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या तर्फे वाटण्यात येत आहे। महानकरी न्यूज साठी कोथळीहून सुभाष इंगळे।